सचेगाव येथे झालेल्या केळीच्या बागेचे नुकसानीची तहसीलदार व कृषी विभागाकडून पाहणी, लवकरात लवकर नुकसान भरपाई देण्याचे आश्वासन। वादळी वाऱ्याने व पावसाने सचेगाव येथील हनुमंत दाजी हुलवान, विलास भीमराव पवार, साहेबराव नाना पवार यांच्या 7 एकर शेतीतील केळीची बाग पूर्णपणे उद्ध्वस्त झाली। यामुळे या शेतकऱ्यांचे सुमारे 20 लाखाच्या वर नुकसान झाले। दरम्यान या उद्ध्वस्त झालेल्या बागेची पाहणी तहसीलदार अमरदीप वाकडे तसेच कृषी विभागाचे कृषी सहाय्यक बाळासाहेब माळी, तलाठी राऊत यांनी केली। तसेच बागेतील नुकसानीचा पंचनामा केला। शासकीय नियमानुसार या नुकसानीची नुकसान भरपाई लवकरात लवकर मिळवून देण्याचे आश्वासन सदर शेतकऱ्यांना तहसीलदार अमरदीप वाकडे यांनी दिले। वादळी वाऱ्याने उद्ध्वस्त झालेल्या केळीच्या बागेतील केळी येत्या काही दिवसात विक्री योग्य होणार होती, मात्र हातातोंडाशी आलेले पीक वादळी वाऱ्याने नष्ट झाल्याने शेतकरी हवालदिल झाले आहेत। SP ओरिजिनेटिव्हसाठी सुनील परीट कराड।